अध्यक्ष महोदय, राइट ऑफ रिप्लाय दिला आणि पहिल्यांदाच असं घडलंय आम्ही सभागृहात बघतोय की मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यावर राइट ऑफ रिप्लाय झाल्यानंतर त्या राइट ऑफ रिप्लाय खोडून काढायला उपमुख्यमंत्र्यांनी उभं राहून तो राइट ऑफ रिप्लाय खोडून काढला. मी समजू शकतो की मुख्यमंत्र्यांनी उठून राइट ऑफ रिप्लाय खोडून काढणं समजू शकतो, पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचा राइट ऑफ रिप्लाय विरोधी पक्ष नेत्यांनी मांडल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी उठून तो खोडून काढण्याची आवश्यकता नव्हती. ते मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो अधिकार देखील उपमुख्यमंत्री छिनावून घेत आहेत, हे दुःख आहे. ठीक आहे, अजित दादा कोण सुरू करत आहे? एक सन्मान्य मुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, मला वाटलं दादा दिलदार आहेत, दिलदारीचा काहीतरी इथे उल्लेख होईल, कारण आम्ही जे मदत केलेली आहे ती सगळे निकष डावलून केंद्राची मदत मिळेल की नाही, आपला किती खर्च होईल हे सगळं सोडून आउट ऑफ वे जाऊन शेतकऱ्यांना जी मदत केली त्याला दाद द्यायला पाहिजे होती दादा, कारण मला तुमचा म्हणजे आज ठीक आहे विरोध मगाशी म्हणून मी म्हणालो की विरोधी पक्ष हा केवळ विरोधासाठी विरोध करता कामा नये, जर शासनाने चांगले निर्णय घेतले तर त्याला जर दाद दिली प्रतिसाद दिला तर आणखी चांगले निर्णय घेऊ ना तुम्हाला अपेक्षित असलेले. मुश्रीफ साहेब अध्यक्ष महोदय, ग्राम विकास, शालेय शिक्षण इत्यादी पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी ग्राम विकास मंत्रीच नाही तुझं. अध्यक्ष महोदय, आपण नेहमी नियमावर बोट ठेवून चालता, इथं स्वतः विधिमंडळाचे नेते एकनाथराव शिंदे साहेब आहेत. मुख्य अध्यक्ष महोदय, आम्ही देखील सभागृहामध्ये असताना ज्या विभागाची चर्चा, आम्ही विभाग तर ठरवून दिलेले होते त्या विभागाची चर्चा आहे आणि त्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्रीच आज हजर नाही आहेत. दादा मुख्यमंत्री महोदय आहेत सभागृहात. नाही म्हणजे काय मुख्यमंत्री नाही म्हणून बाकीच्यांनी उत्तर कोण देणार आहे? उत्तर शासनाकडनं उत्तर येईल पण मुख्यमंत्री महोदय आहेत. महोदय आम्ही पण उपमुख्यमंत्री म्हणून तिथं बसून कामं केलेली आहेत. आपण त्यावेळेस इकडे होता, त्यावेळेस त्या त्या संबंधित मंत्र्याला संबंधित मंत्र्याला हजर राहायला लावायचं. संबंधित मंत्र्याला तुम्हाला आठवत असेल मंत्री आपण सुरू करा, संबंधित मंत्र्यांना बोलवण्यात येत आहे. आदिवासी मंत्री आहेत डॉक्टर गावित साहेब आहेत, परंतु शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर आणि गिरीश महाजन साहेबांच्याकडं. अहो हे काय वर सांगायचं खाली आहेत, खाली सांगायचं वर आहेत, हे आम्ही असलेच धंदे केलेत आणि आम्हालाच सांगताय. अहो असं नाही साहेब, शंभूराजे त्यावेळेस मी खाली थांबायचो तुम्ही वर थांबायचा, आपण व्यवस्थित तुम्ही राखलात त्रास. चला चर्चा चालू करा, येत आहेत मंत्री, तोपर्यंत मुख्यमंत्री महोदय आहेत सभागृहात. अध्यक्ष महोदय तुमचा अवमान आहे हा, हे सर्व मंत्री हजर असल्याशिवाय तुम्ही तहकूब करा. हो ऐका, हो जयंतराव असं काय करता, मी अख्खा मुख्यमंत्री इथे बसलो तुमच्या सेवेसाठी, असं काय करताय तुम्हाला? मुख्यमंत्री बसायचे पण नाही. हो एरवी तर आपण जयंत पाटील साहेब एरवी सभागृहाचा हा आग्रह असतो की सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. आज सन्मान्य मुख्यमंत्री इकडे सगळं ऐकून घेण्यासाठी स्वतः उपस्थित आहेत. आपण चर्चा सुरू करा, संबंधित मंत्री येतील, चर्चा सुरू करा. या ठिकाणी या सदनामध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, पुरवणी मागण्यावरती चर्चा व्हायला हरकत नाही. पण अध्यक्ष महाराज अतिशय सक्षम आहेत, तुमच्या सक्षमतेबाबतीत कुणाच्याही मनात शंका नाही. शंका असलीच तर आजूबाजूला असेल पण आमच्या इकडे तर नाही. अध्यक्ष महाराज माझी एकच विनंती, कुठल्या गोष्टीचा भार मान्य मुख्यमंत्र्यावर देणार? म्हणजे शिक्षण मंत्र्याचंही या ठिकाणी लिखाणकाम पुरवणी मागण्यावर शिक्षण मंत्र्यांनी उपस्थित असायला पाहिजे, ते नाहीत. कारण काय, ठीक आहे तरी चालू द्या, कारण मुख्यमंत्री सभागृहात आहेत. आता त्यांच्यावर तुम्ही अजून भार घालू नका, चर्चा सुरू करूया. म्हणून तर म्हणतोय की अध्यक्ष महाराज 10 मिनिट सभागृह तहकूब करा,
त्या मंत्र्यांना सुद्धा जाणीव होऊ द्या. मुख्यमंत्री सभागृहात आहे असं काय करता तुम्ही? या सदनाची, या चेअरची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा, त्यांचेच मंत्री जर अशा पद्धतीने अपमान करत असतील अध्यक्ष महाराज, हेही बरोबर नाही, हेही प्रोसिजर प्रमाणे नाही. संबंधित मुश्रीफ साहेब, मला वाटतं आता इकडे मुख्यमंत्री स्वतः आहेत, संबंधित मंत्री जर वरच्या सभागृहात असतील, बघा आपलं आम्ही चौकशी केली, वरच्या सभागृहातही ते नाही आहे. मला माहिती घेऊ दे, आपण सभागृहात तहकूब करा. मुख्यमंत्री आमचं ऐकायला बसलेत हा आनंदच आहे आम्हाला, पण उत्तर जे देणार आहेत त्यांनी ऐकायला. मला माहिती घेऊ दे. सन्मान्य ऐका ओ जयंतराव, सन्मान्य अरे तुम्हाला बसा बसा बसा. अध्यक्ष म्हणजे सात मंत्री आहे तिथे आणि एक मुख्यमंत्री. आता काय सात मंत्री आहे, सात नाही. थांबा जरा, थांबा थांबा. एक होऊ दे बसायचा, अहो एक होऊ दे मग दुसरा देतो. थांबा जरा, त्यांचं होऊ दे, त्यांचं तर होऊ दे. महोदय माझा मुद्दा एवढाच आहे की जे मंत्री महोदय उत्तर देणार आहेत त्यांनी सदस्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदय सर्वांची उत्तर देणार असतील तर तशी कमिटमेंट द्या त्याप्रमाणे. पण अध्यक्ष महोदय खातं वाटप कशासाठी केलंय? खातं वाटप ज्यांना दिलेलं आहे त्यांना बोलायचं अधिकार आहे, त्यांना उत्तर द्यायचं. सगळ्यांनी बसून घ्या, सगळे अधिकार बसून घ्या. मंत्री बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. 40 दिवस होते अध्यक्ष महोदय, 40 दिवस बसून घ्या, बसून घ्या. आता वाटप झालेलं आहे, ठीक आहे ठीक आहे. मंत्री महोदयांना बोलायला बसून बसणार की नाही? मंत्री महोदयांना जागेवर बसायला सांगा. या मंत्री महोदयांना आधी जागेवर बसायला सांगा. सन्मान्य शंभुराज देसाई साहेब, आपण खाली बसा, आपण खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. अहो मला बोलू दे, खाली बसा, खाली बसा, मला बोलू दे, त्यानंतर तुम्ही मांडा. सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की थांबा जरा, संबंधित खात्याच्या मंत्र्यांची उपस्थिती सभागृहात नाही आहे असं त्यांनी पॉइंट ऑफ प्रोसिजर मांडलेला आहे, पॉइंट ऑफ ऑर्डर मांडलेला आहे. आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, आपलं बाय कॅमरलचं सभागृह पण चालू आहे, खालचं सभागृहही चालू आहे. माझ्या माहितीनुसार वरच्या सभागृहात काही मंत्री आहेत त्यामुळे ते खाली उपस्थित नाही आहेत. मला वाटतं अशा परिस्थितीत सभागृहांनी या गोष्टीची नोंद घेऊन सहकार्य करून कामकाज पुढे चालवावं. इथे सन्मान्य मुख्यमंत्री जे शासनाचे प्रमुख आहेत ते स्वतः उपस्थित आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर सात मंत्री जर सभागृहात उपस्थित असतील तर मला वाटतं आता आपण वेळ न घालवता, कारण 5:30 गिलोटीन आहे, आपल्याला सगळ्यांना चर्चा करायची आहे. इकडे सदस्य सातत्याने मागणी असते, 2-2 मिनिटांसाठी इकडे भांडणं होत असतात, इकडे मागणी होत असते. तर माझी विनंती आहे की सभागृहात सन्मान्य सदस्यांना न्याय मिळण्यासाठी सभागृहाचा वेळ अजून पाया न घालवता आपण चर्चेला सुरुवात करूया. सन्मान्य मुश्रीफ साहेब बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी एकाच वाक्यात माझा मुद्दा संपवतो. या सदनामध्ये मंत्री महोदयांनी एक असत्य विधान कथन केलेलं आहे ते आपल्या लक्षात मी आणून देतो. इथं बोलत असताना शंभूराज देसाई यांनी असं सांगितलं की ज्या पद्धतीनं मी त्यांना बोलायची परवानगी दिली नाही त्यामुळे ते रेकॉर्डवर आलं नाही. तुम्ही बाकी काय बोलायचं बोला आणि मुश्रीफ साहेब आपण लवकर चालू करा. साहेब मी काय बोलतो ते ऐका फक्त, मी काय बोलतो ते ऐका फक्त. ते काय रेकॉर्डवर आलं नाहीये, कशाला त्याच्यावर चर्चा करावी? नाही वरच्या सभागृहामध्ये डिमांड असतात का हे मला समजून घ्यायचं आहे. कशा बोलले ते की वरच्या सभागृहामध्ये डिमांड मंजूर होत आहेत म्हणून? वरच्या सभागृहाला कधी डिमांड जातच नाही. सन्मान्य भास्कर जाधव साहेब, अध्यक्ष महोदय, सन्मान्य भास्कर जाधव साहेब, वरच्या सभागृहात डिमांड वर चर्चा होते परंतु मतदान होत नाही, त्यामुळे आपण मांडलेला मुद्दा यावरती रुलिंग दिलेला आहे. सन्मान्य मुश्रीफ साहेब आपण अजून वेळ न घालवता कृपया चर्चेला सुरुवात करावी. अध्यक्ष महोदय,
अध्यक्ष महोदय यामध्ये एकच माझं म्हणणं आहे की आपण दोन्ही ठिकाणी सभागृह सुरू आहे आणि जे जयंतराव तुम्हाला माहित आहे तिकडे वरती होते मी स्वतः इथं बसलोय आणि कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी आपली सगळ्यांची सरकार म्हणून असते तुम्हाला माहित आहे ना त्यामुळे आपण वेळ कशाला वाया घाला तुम्हीच म्हणता वेळ नाही वेळ नाही तर वेळ घ्या ना पटापट आणि सुरू करा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.